महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री प्रमोदअण्णा लबडे पाटील, उपजिल्हा प्रमुख शिवसेना, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, माजी शहर प्रमुख असलमबाई शेख, भरत मोरे, सनी वाघ, माजी नगरसेवक कालूअप्पा आव्हाड, शिवसेना कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सपनाताई मोरे, शहर प्रमुख राखीताई विस्पुते, युवासेना शहराध्यक्ष सिद्धार्थ शेळके, नितीश बोरुडे, तसेच आजी माजी पदाधिकारी व समस्त शिवसैनिक कोपरगाव। सन 1999 साली भारत आणि पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध झाले होते। तब्बल 60 दिवस चाललेल्या या युद्धात भारताला विजय मिळाला होता। या युद्धात अनेक जवान शहीद झाले, त्यामुळे 26 जुलै रोजी शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ कारगिल विजय दिवस साजरा केला जातो। कारगिल विजय दिनानिमित्त कोपरगाव शहरात एक सर्व्हिसमॅन असोसिएशनच्या वतीने शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच शहीद स्मृतीस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। या प्रभात फेरीत एक सर्व्हिसमॅन असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। यावेळी बोलताना माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे म्हणाले की कोपरगाव शहरात छोटी जरी घटना असली तरी मोठमोठे बॅनर लागतात, मात्र कारगिल विजय दिनाचा सर्वच राजकीय पक्षांना विसर पडला असून एकही पक्षाने बॅनर लावला नाही याची खंत वाटते असे म्हटले आहे। जय हिंद, सर्वांना कारगिल विजय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर आज ऐतिहासिक क्षण हा आपल्या देशासाठी, की आपल्या वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाचं संरक्षण केलं, पण त्याच आज ज्या नगरीमध्ये आपले 2-2, 3-3 जवान शहीद झालेले आहे त्या कोपरगावच्या ठिकाणी छोटे मोठे काही घटना घडली की बॅनर लागतात, पण आज कारगिल विजय दिनानिमित्त एकाही पक्षाने जे इवन आपल्या देशभक्तीच्या नावाखाली आपलं राजकारण करतात त्यांचंसुद्धा एकही बॅनर आपल्या कोपरगाव नगरीत नाही याची खंत वाटते। तरी पण सर्वांना कारगिल विजय दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व पब्लिकने आपल्या ज्या जवान असतो त्या जवानाचा आदर करणं किंवा त्यांच्या समस्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं, हेच मी कारगिल दिनानिमित्त सांगू इच्छितो। आज जी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यासाठी उत्स्फूर्त महिलांचा आणि आमच्या माजी सैनिक आणि सर्व बांधवांचा जो सपोर्ट मिळाला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। जय हिंद। महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री अनिल उर्फ कालूअप्पा आव्हाड, माजी शिवसेना नगरसेवक, कोपरगाव नगर परिषद, कोपरगाव।